आजचा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय. गृहमंत्री साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता, जरा पोराला विचारून बघा खाली किती जाच काठी आहेत, त्याचं कर्ज होत आहे का, त्याला किती जाच काठी आहेत, त्याच ते पैसे आहेत का, तुम्ही बँकेत दाखव स्टेटमेंट दाखव, आमक कर तमक कर, त्याजवळ पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे, काय गरज आहे इतक्या जाच काठी त्याच्या द्या, जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत आत्ता टाव फोडी दे, आणखीन उपोषणाला बसलेले हजारो पोर आहेत, आणि तुम्ही हे दोन भूषण सांगायला लागले, बाकीच्याला नाही दिले का महामंडळ तुम्ही, माझी ती बाटी ताटी नाही का, आम्ही म्हणलो का भाई कशाला ओपन केलं, बाकीचे महामंडळ आहेत आम्ही म्हणलो कशाला दिले, आणि हे दिलं तर सांगायला लागला, बाकीच्याला आरक्षण दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही, बरोबरी करा समानता, ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे, समानता करा. हो जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला, अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना, आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना, तुम्हाला थोडं बोललोय, उलट तुम्ही जाती कोण बोलायला पाहिजे, जाती कोण नाही बोलायचं, नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे, हे द्या ती कसा बोलतो मग आम्ही बघतो, मी बी कानाला धरीन मग, मोगमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीन मी नाही हटत, पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवलं, जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे OED आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार करोडोच्या संख्येनं करणार, आम्ही करणार मग, सुट्टी कोणालाच नाही, न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा, तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला, हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार, नक्की देणार आम्ही सुद्धा, तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा, आम्ही आधी नाही करणार, तुम्ही पाऊल उचललं का आम्ही सुरू केलं, फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं, आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी, मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल, तुम्ही ही दडपशाही बंद करा, परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचनं ट्रॅप रचनं कालचा प्रयोग, काय गरज होती करायची, आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी, आधी नाही, तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची, आमची 13 मार्च होती अलीकडे गेली. दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे, रस्ता रोको शांत झाले गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय, मराठ्यांची मागणी OBC आरक्षण यांना वाटतं हे बिल आणि बदलं आणि मराठ्यांचं घाट करीन ते आरक्षण टिकणार नाहीये, आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं, त्यामुळे मला सगळ्या स्वैऱ्यांचाच पाहिजे, मी 8% ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोर आहे, मायबाप हे सरकार म्हणजे मायबाप, मी शेतकऱ्याचं पोर आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय, माझ्यासाठी यासाठी असती होय, माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का, अटक कराय तर गुन्हे दाखल करा, काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे, तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार, तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका, फक्त देशोन्नती न्यूज वर